आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 396,643 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. पुणे जिल्ह्यात 67,279 दिव्यांगांची नोंद झाली असून हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी 2,329 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. नागपूर इथल्या पवित्र दीक्षाभूमीवर 63वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा काल साजरा करण्यात आला. हजारो अनुयायी या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी थायलंड इथले डॉक्टर परमहा तसंच म्यानमारचे महाउपासक टेंग ग्यार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांनी उपस्थितांना धम्म उपदेश केला. दरम्यान या सोहळ्याच्या समारोपीय सत्रात बौद्ध बांधवांनी एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकपासून मुक्तीसाठी शपथ ग्रहण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अन्नाची नासाडी थांबवण्याचं आणि वीज तसंच पाण्याची बचत करण्याचं आवाहन केलंय. नवी दिल्ली इथं काल दसरा समारोहाला संबोधित करताना ते बोलत होते. महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षात हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल असं ते म्हणाले. नाशिक येथील गांधीनगर परिसरातील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि रुद्रनाद या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 2 दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये येत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग येत्या 11 तारखेपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी ते चेन्नई इथं आयोजित दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर यावेळी उहापोह करण्यात येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या श्रृंखलेतील पहिला सामना आज वडोदरा इथं खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 42व्या षटकात 8 गडी बाद 150 धावा झाल्या होत्या. शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार डेनिस शापोवालोव्ह हे पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहे. या जोडीनं काल रशियाच्या जोडीचा 6-1, 6-4 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. मुंबई रोखे बाजाराच्या निर्देशांकात थोड्या वेळापूर्वी 105 अंकांची वाढ होऊन तो 37,637 अंकांवर आला. तसंच राष्ट्रीय रोखे बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकात देखील 29 अंकांची वाढ झाली असून तो 11,155 अंकांवर आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.